स्टूडंट गुड मॉर्निंग। आता आपल्या या सगळ्या पुस्तकामधली ही सगळ्यात छोटीशी पोएम होती, हो ना। एक होती मेरी, तिला सापडली बिंगरी, बिंगरी फिरवली घर घर, बिंगरीला आली चक्कर, भिंतीला दिली तिने टक्कर। अनुस्वाराचे शब्द आणखी आपण या वर्कबुकमधले पाहणार आहोत। बघा इथे अनुस्वाराचा शब्द, फळांचा राजा आंबा अनुस्वार आहे ना। चिरताना डोळ्यातून पाणी आणणारी भाजी कांदा, कवर अनुस्वार कांदा, कानुस्वार नसेल तर काय होईल कादा। भारतातील मोठ्या नदीचे नाव गंगा, गगा अनुस्वार आहे म्हणून गंगा। झोपण्यासाठी याचा सर्वत्र उपयोग करतात, अंथरूण है ना। झोपायला आपण कोदडी चादर घेतो त्याला काय म्हणतात अंथरूण। चिंचेची चव आंबट, आवर अनुस्वार आंबट। महाराष्ट्राची राजधानी मुंबई अनुस्वाराचे सगळे शब्द आहेत, नीट लक्षपूर्वक ऐका। आकाशात उडवतात पतंग, हा प्राणी लबाड असतो लांडगा। आता कोल्हा लिहिलेला आहे पण कोल्ह्याला अनुस्वार येत नाही त्याच्यामुळे कोल्हा रॉंग आहे, लांडगा। बोटात घालायची दागिना काय आहे ही अंगठी, बघा इथे सुद्धा आहे अंगठी अनुस्वार। पक्ष्यांना त्यामध्ये ठेवतात पिंजऱ्यात, पवर अनुस्वार पिंजरा। राष्ट्रध्वजाला करतो वंदन किंवा सलाम, आपण वंदन म्हणजे अनुस्वार देऊयात वंदन। पौर्णिमेला रात्री आकाशात दिसणारा चंद्र, कळतंय। म्हणजे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण अनुस्वाराच्या उत्तरांमध्ये दिलेली आहेत। याच्या जागी दुसरं कोणतंही नाव येत नाही। मग डोळ्यात पडणारा बटाटा आणतो का पाणी, गाजर आणतो का, मुळा आणतो का, बीट आणतो का, नाही फक्त कांदाच डोळ्यात पाणी आणतो, कळतंय। पुढे पाहूया, हे दोन प्रश्न तुम्ही तुमच्या नोटबुकवर सोडवलेले आहेत, तर पुस्तकातले प्रश्न त्याच्यामुळे सोडवले नाहीत तरी चालेल। पुढे बघा, खालीलपैकी योग्य अक्षरांवर अनुस्वार द्या व त्यांचा अर्थ इंग्रजीत लिहा। ऊठ शिपी लाभ रंग आनंद, मी काय केले अनुस्वार दिलेले आहेत। ऊठ म्हणजे उंट, शिपी शिंपी स्वर अनुस्वार, लाभ लांब, रंग आनंद। मग उंटला काय म्हणतात कॅमल, शिंपी टेलर, लांब लॉंग, रंग कलर, आनंद हॅपी, करजी करंजी, करंजीच म्हणतात, जिवंत लिविंग, जय हिंद सेकंड आणि करवंद। बघा मी अनुस्वार दिले, इथं त्यांनी अनुस्वार दिलेले नाही आहेत पण मी अनुस्वार देऊन पुन्हा शब्द लिहिलेले आहेत। तुम्ही अनुस्वाराचा फरक काय आहे हा तुम्हाला आता चांगलाच कळला असेल, हो ना। त्याच्यामुळे बिना अनुस्वाराचे शब्द लिहायचे आहेत आणि मी दिलेल्याप्रमाणे हे असंच लिहायचं आहे। खालीलपैकी प्रथम अक्षरावर अनुस्वार द्या व त्या शब्दाचा इंग्रजीत अर्थ लिहा। झेडा झेंडा, फ्लॅग बद बंद मीन्स ऑफ, चादोबा चांदोबा, काय म्हणतात चांदोबाला मून, अगण अंगण कॉरियार्ड। पुढे खादा खांदा शोल्डर, दड दंड फाईन, चांगला चांगला गुड, भुगा भुंगा विवेल, है ना। हे इंग्रजीत अर्थ लिहिलेले आहेत, त्यांना अनुस्वार दिलेला आहे, इथे अनुस्वार नाही आहे। तुम्ही योग्य उत्तरं तुमच्या नोटबुकला लिहायची आहेत। आता इथे तुम्हाला प्रश्न दिलेले आहेत आणि दोन दोन उत्तरं अनुस्वाराचीच लिहायची आहेत, दुसरी कुठली लिहायची नाही आहेत। मी क्वेश्चन वाचते, तुम्हीसुद्धा क्वेश्चन वाचण्याचा प्रयत्न करायचा आहे। जसं ज्याच्या नावात अनुस्वार आहे अशा दोन पाळीव प्राण्यांची नावे सांगा। उंट मांजर, गाय म्हैस बकरी यांच्यावर अनुस्वार येतो का, नाही। कुत्र्यावर सुद्धा येत नाही पण उंट पाळतात काही माणसे। ज्याच्या नावात अनुस्वार आहे अशा दोन जंगली प्राण्यांची नावे सांगा। लांडगा सिंह, हे दोन जंगली प्राणी अनुस्वाराचे आहेत। ज्याच्या नावात अनुस्वार आहे अशा दोन फुलांची नावे लिहा। जास्वंद शेवंती, चंपासुद्धा येईल हां चंपा। ज्याच्या नावात अनुस्वार आहे अशा दोन फळांची नावे लिहा। मोसंबी संत्री, अजून कोणतं फळ आहे का आंबा, सॉरी हां
आंबा आपण फळांचा राजा विसरलो. आंबा आहे ना, ज्याच्या नावात अनुस्वार आहे अशा दोन भाज्यांची नावे लिहा. वांगे, तोंडली, कांदा आहे ना, ज्याच्या नावात अनुस्वार आहे अशा दोन रंगांची नावे लिहा. पांढरा, तांबडा, अजून कोणता येईल का दुसरा बघा, आठवा आला तरी ते बाजूला लिहायचं आहे. ज्याच्या नावात अनुस्वार आहे अशा दोन पदार्थांची नावे लिहा. श्रीखंड, करंजी, पुरी वगैरे याला नावं अनुस्वार येत नाही. ज्याच्या अनुस्वार येतात अशा दोन पदार्थांची नावे लिहा. आमटीसुद्धा येईल. ज्याच्या नावात अनुस्वार आहे अशा दोन समाजसुधारकांची नावे लिहा. बाबासाहेब आंबेडकर, स्वामी विवेकानंद. ज्याच्या नावात अनुस्वार आहे अशा दोन शहरांची नावे लिहा. औरंगाबाद, नांदेड, मुंबई आहे ना. ज्याच्या नावात अनुस्वार आहे अशा दोन वस्तूंची नावे लिहा. हंडा, पंखा. हंडा मीन्स पाण्याचा पॉट आहे ना, घरामध्ये भरून ठेवते आई, तो हंडा आणि पंखा. असा आपण छान असा अनुस्वाराचा भिंगरी हा लेसन वर्कबुक आणि टेक्स्टबुकचा अभ्यासलेला आहे. आता तुम्ही मी दिलेले प्रश्न फोटोवरून वहीमध्ये लिहायचे आहेत, कळलं? आणि त्याचबरोबर आणखी अनुस्वाराचे शब्द तुमच्या नोटबुकला लिहायचे आहेत. बाय बाय.